नमस्कार. ज्या सणाची आपण सगळेच खूप उत्सुकतेने वाट पाहत होतो तो सण आला. तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या बाप्पाचं आगमन काही जणांच्या घरात झालं असेल आणि दिवसभरात केव्हा तरी त्याची प्रतिष्ठापना होईल. तर हा सुखकर्ता दुखहर्ता बुद्धीचा देवता आपला हा गणपती बाप्पा सगळ्यांचा लहान मोठा सगळ्यांचा प्रिय. गणेशोत्सवाची सुरुवात सगळ्या वातावरणात आनंदोत्सवाचं वातावरण होतं असं म्हणूया. मोठमोठ्या पेंडॉलमध्ये गणपती बसवले जातात. आपल्या भारतीय संस्कृतीत म्हणा किंवा भारतात म्हणा बरेच उत्सव आपण देखाव्यासाठी साजरे करतो, त्यामाग ती संकल्पना विसरून जातो. गणेशोत्सवाच्या काळात अनेक भव्य दिव्य मूर्ती स्थापन होतात मोठमोठ्या पेंडल्समध्ये. प्रत्येक घरात गणपतीची प्रतिष्ठापना होते. तर याच अनुषंगाने तुमच्याशी बोलावं असं वाटलं. खरं तोच विषय परत पर्यावरण आणि जागृती. म्हटलं की प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात गणपती प्रतिष्ठापनेने होते, त्याच्या पूजेने होते, तर आपण का नाही असा प्रयत्न करूया. आपण इतक्या चांगल्या पद्धतीने बसवलेला 10 दिवस पूजलेला गणपती आपण विसर्जनाच्या वेळी असाच पाण्यात विसर्जन करतो, आपण म्हणतो पण टाकतोच, आणि त्याची नंतरची अवस्था तुम्ही बघताय. कुठेतरी आपल्याला बदलायला पाहिजे नाही का? ज्या देवाला आपण पूजतो म्हणजे आपल्या घरात चुकीचा संदर्भ देते की मृत्यूनंतर त्या देहाची अवहेलना होऊ नये यासाठी पण नियम असतात. पण ज्या देवाची पूजा आपण देव्हाऱ्यात करतो त्याची इतकी विटंबना नंतर होत असते, मग हे बदलायला नको का? कोण बदलेल? आपण दरवर्षी वेगवेगळ्या लोक हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, पण आपण ते सगळं इतरांना शेअर करतो, इतरांना सांगायसाठी असं समजतो. पण हा जो कचरा दिसतो हा निर्माल्याचा, अनेक अनेक मूर्ती वर्षभर अशाच न विरघळता कुठेतरी काठावर पडून असतात, तर ही एक प्रकारे त्या देवाची विटंबना होत असते, त्या मूर्तींची विटंबना होत असते. तर बघा, प्रयत्न करूया का वेगळा पर्यावरणपूरक गणेशोत्सव. यात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मातीचा गणेश आणि सजावटही पर्यावरणपूरक. थर्माकोलनी पण बऱ्याच पर्यावरणाला आपल्या हानी पोचते. 2-3 वर्षापूर्वीच एक व्हिडिओ सारखा प्रसारमाध्यमांवर फिरत होता की मातीच्या गणपतीत एखादी बी ठेवा आणि त्याचं विसर्जन करताना तो ते कुंडीत केल्यावर त्याच्यातून रोपं उगवतात. आता हे घरच्या घरी विसर्जन बादली टबमध्ये हे तुम्ही करू शकतात, पण छोट्या मूर्ती असतील आणि मातीची असेल तर त्याचं विसर्जन सहज होऊन जातं. आणि मग ते आपल्या घरात आपल्या अंगणातच तो असतो आपल्यासोबत सतत गणपती बाप्पा. गणेशोत्सव म्हणजे गणपती विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी हे सगळं कचरा आपल्याला विहिरींमध्ये किंवा समुद्रकाठावर दिसतो. मोठ्या प्रमाणात मुंबईत आपण बीचेसवर हा सगळा कचरा बघत असतो. मूर्तींबरोबरच निर्माल्या म्हणून टाकलेल्या अनेक गोष्टी, म्हणजे तुम्ही निर्माल्य म्हणून कॅरी बॅगमध्ये गोळा करतात आणि ते समुद्र आणि विहिरीत फेकतात, पण निर्माल्य संकलनासाठी अनेक पर्याय उपलब्ध केलेले असतात. अनेक संस्था ते आपल्याला उपलब्ध करून देतात, महानगरपालिका ते काम करते. मग करूया का हा छोटासा प्रयत्न यावर्षी आपण, किंवा मागच्या वर्षी जेव्हापासून करोना आले तेव्हापासूनच आपण आपल्या स्वच्छता दूत, डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी इतर प्रकाराने आपल्या सगळ्यांना मदत करणारे जे सेवाभावी वृत्तीने लढणारे लोक होते त्या सगळ्यांमध्ये देव पाहिला. यावर्षी आत्ताच्याच खूप ठिकाणी पूर येऊन गेले. या पुरात मदत करणारे अनेक सेवाभावी कार्यकर्ते स्वतःची जीवाची पर्वा न करता जे लढले, उतरले, ज्यांनी वाचवलं संकट विमोचन म्हणून, त्या सगळ्यांनाच आपण देवस्वरूप मानून मोकळं झालो आहेत. खरं नवीन संकल्पना
रुजवायची आणि ती अंगीकारायची अशी सुरुवात या गणेशोत्सवापासून करूया का? मग परत एकदा सगळ्यांना डोळसपणे गणेशोत्सव साजरा करा अशा खूप खूप शुभेच्छा आणि निसर्ग ठेवा, जपूया गड्या.